त्यांच्याशी बोलूया, त्यांना सहभागी करून घेऊया आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सहभागाने हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते अधिक देखणं कसं होईल याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. सारे मिळून साऱ्यांसाठी हा जो भाग आहे तो पटवारी साहेबांच्या साठी अत्यंत महत्वाचा. त्याने दोन शब्दावरती सगळा विषय संपवला आणि म्हणत होतो सर की आपल्या महाविद्यालयात आपण बोलू सगळ्यांना गेट टुगेदर होईल छापणाचा कार्यक्रम तसा नाही संमेलन त्यांच्या गाडी असा एक प्रयोग आपण करूया आणि म्हणाले ठीक आहे उद्घाटनाला खूप मोठा पाहुणा येईल इच्छा असमोसं माणसं येतील त्या पुढाऱ्यांच्याकडे पाहू समारोपालाही खूप मोठा पाहुणा आहे इच्छा असमोसं माणसं येतील त्या मंत्री महोदयाच्या साठी बाकी मध्ये जो ज्ञानयज्ञ असतो विचाराची देवाणघेवाण वैचारिक मंथन असत त्या वक्त्यासमोर श्रोतेसमोर हा जेव्हा कार्यकर्ता म्हणून पटवारी साहेबांच्या मनामध्ये प्रश्न पडला तेव्हा सगळ्यात वाटले एकच आहे आणि मग यासाठी आपण सदिच्छा भेटी देणं आणि आग्रहाची विनंती करणं साहित्य संमेलनाला तुम्ही अगत्यानं यावं. खूप सारे कार्यक्रम आहेत खूप वक्ते येणार आहेत शक्यतो मागच्या साहित्य संमेलनात ज्यांना आमंत्रित केलेलं आहे वक्ता म्हणून त्यांना टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. आता हे सगळं महामंडळाच्या हाती असत पण आम्ही आमच्या भावना कळविलेल्या आहेत श्रोत्यांना नवा वक्ता ऐकायला मिळावा नवे विचार नवं चिंतन त्याचं ऐकायला मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर अंतिम पत्रिका हाती जेव्हा येईल तेव्हा ती चित्र स्पष्ट पण हे संमेलन यशस्वी व्हावं म्हणून खूप कमी त्या केलेले आहे. तंगावर सर चिमुरे सर मुंडाव सर आणि काल आमचे संगीतातले माझे गुरुजी अणवले सर आणि बाकी बहुतांशी प्राध्यापक सचिव साहेब येत आहेत महाविद्यालय संध्याकाळी बैठका होतात आमच्या आणि मग त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं आणि महत्वाचं राहत आलेलं आहे याही पुढे राहील याची मला खात्री आहे. मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा हाही त्या माध्यमाचा एक उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की नवोदित साहित्यिकांना प्रेरणा सुद्धा मिळावी. प्रतिभा प्रत्येकाकडे असतेच पण ती कागदावर येईल असं नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भौतिक शास्त्रातला एक प्राध्यापक तुम्हाला माहित असेल इंगेस दररोज त्यांच्यासोबत स्टाफ रूम मध्ये बसायचो माझे आणि त्यांचे पिरियड उशीर असायचे तासिका उशीर असायचे बोलताना काही काव्य जाणवायचं नाही पण सेवानिवृत्तीच्या पूर्वी 15 दिवस अगोदर त्यांनी कविता संग्रह माझ्या हातात तो एका कवीच्या सानिध्यात दररोज आपण बसवतो जाणवलं काही नाही पण जेव्हा पेन घेऊन हिंगे सर लिहायला बसले तेव्हा अक्षर स्वरूपाच्या कविता त्यांच्या लेखणीतून आपल्याला वाचायला मिळाल्या स्वतः तरी वाचायला ते पुण्याला स्थायिक झालेले आहे. प्रत्येकाची माझी ओळख आहे पण तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा कागदावर येईलच असं हे खरं आहे की लिहिल्यानेच प्रतिभा आपल्या समोर येते आहे असं नाही. शेतकरी फिरतो किंवा त्याची जी प्रतिभाच असते आपण फिरायला गेल्यानंतर येत नाही होतं किंवा पातळ आता उतरंड शिल्लक राहिली नाही पण मडक्यावर मडक लावायला त्या माईची प्रतिभाच असते आपल्याला येत नाही मडक्यावर मडक उतरंड लावायला प्रतिभा असते कंठात गुरुजी वाजवायला लागले म्हणजे त्या बोटाचं नृत्य त्याचा आस्वाद सतत घेत राहावा असंच काय प्रतिभा असते आणि म्हणून आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा माहित नाही एखादा मोठा कवी ऐकल्याच्या नंतर मला सुद्धा कविता सुचू शकते सांगितले नाही तुला मी माझ्या अंतरीच्या वेदना कशा सांगू तुला त्या माझ्या वेदना
कळतील तरी हे खरे आहे की सारेच तुला मी सांगितले नाही, हे खरे आहे की सारेच माझे तू ऐकलेही नाही। अंतकाळी बसतो जेव्हा शेजारी तेव्हा मात्र सुचते मला कविता साऱ्या माझ्या तुझ्या आयुष्याची माझ्या तुझ्या आयुष्याची। अशी एखादी कवी मला कविता मला सुद्धा सुचते माझ्यासारखे माझे भाऊ माझ्या बहिणी साहित्यिक होऊ शकतील। अंकित आपल्याशिवाय तिचा नाद येत नाही, मृदंगाला लावावं लागतं आणि मग त्याच्यातून बोल आपल्याला ऐकायला येतो। कलावंत जर ताकदीचा असला तर मग त्याचा नाद कितीही भूक लागू द्या कितीही तहान लागू द्या संपूच नाही असं। आणि म्हणून या सारस्वतांच्या उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं यासाठीच हे आग्रहाच अगत्याच आवर्जून मनापासून आमंत्रण द्यायला मी आणि संस्थेच्या वतीने आदरणीय प्राध्यापक पटवारी साहेब आले। आपल्याला माहित आहे की किमान 4 ते 5 हजार साहित्यिक या संमेलनात येणार आहे। भव्य ग्रंथ दिंडीचं आयोजन केलेलं आहे आपल्या संस्थेच्या संग्राम विद्यालयाची विद्यालयाचे लेझिम पथक अत्यंत उत्तम आहे, खूप छान आहे। आपल्या सुद्धा काही कल्पना असतील ग्रंथदिंडीच्या संदर्भातल्या तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा, त्याचा आवर्जून त्याची अंमलबजावणी ही केली जाईल। आम्हाला सगळं येतं चुकीच आहे, तुम्हाला पण खूप काही येतं हे खरं आहे। वेचित जाणे हा स्वभाव आम्ही कायम ठेवलेला आहे। परिसंवाद आहे, प्रकट मुलाखती आहेत, आपल्यामधून काही वक्ते काही सूत्रसंचालक आपल्या परिवारातले तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्यासपीठावर कथाकथनाचा कार्यक्रम आहे, बालकुमार साहित्याचा मेळावा आहे, कवी कट्टा आहे, गझल कट्टा आहे, पुस्तक प्रकाशनाचा कट्टा आहे, महिला साहित्यिकांचा विशेष सहभाग आहे। याशिवाय खूप स्वयंसेवकही लागणार आहे। सतत 3 दिवसाची ही मेजवानी त्यात आपला सहभाग आम्हाला गरजेचा वाटतो। या दृष्टीने तुम्ही आल्याशिवाय तुमचा पदस्पर्श झाल्याशिवाय हे संमेलन यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं। तेव्हा नम्र विनंती जी आहे ही आपण वेळातला वेळ काढावा, ते 3 दिवस तर आपण यावंच। आपले मित्र आपल्या मैत्रिणी आपले सवंगडी आपले माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी आपले नातेवाईक रसिक श्रोते या सगळ्यांनी साहित्य संमेलनाचा आस्वाद मनसोक्तपणे घ्यावा हीच आपणास मी मनापासून विनंती करतो आहे।